नाशिक द्वारका येथे प्रेम प्रकरणामुळे प्रेयसीच्या भावाने प्रियकराला शनिवारी मध्यरात्री जीवे मारल्याची घटना घडली. याबद्दल भद्रकाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबद्दल अधिक माहिती अशी की विवेक शिंदे नामक हा युवक वय वर्ष 23 आपल्या परिवारासमवेत राहत असून इव्हेंट मॅनेजमेंट व भिशीचे कलेक्शनचे काम करतो. तसेच सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विवेक व मित्र राजेंद्र हातगे असे दोघे जण भिशीचे कलेक्शन करण्यासाठी जात असताना 2 वर्षापूर्वी शंभू जाधव नामक युवकाच्या बहिणीशी विवेक यांचे प्रेम संबंध जुळले होते. ते त्या दिवशी आमने सामने झाले. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वादही झालाय. याच गोष्टीची डोक्यात खुन्नस ठेवून शंभू जाधव नेहमी विवेकला आडवा जात असे. शनिवारी मध्यरात्री विवेक शिंदे हा आपला मित्र ओम हातगे सोबत कलेक्शन करण्यासाठी गेला असता दुचाकीवरून घरी परतत असताना संशयित सुशांत वाबळे शंभू जाधव सह 2 जणांनी त्याचा रस्ता अडवला. त्यावेळी ओम हातगेने रोहन शिंदे याला कॉल करून सुशांत वाबळ्याने रस्ता अडवल्याची माहिती दिली. चावडीतून सुटका करून घेतली. परंतु सुशांत वाबळे आणि शंभू जाधवने पुन्हा त्याला संभाजी चौकात एकटे गाठत धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर पंचवटी येथे राहणारा मावसभाऊ अमित देसले व मावसभाऊ रोहन शिंदे यांनी विवेकची त्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर चौघे आरोपी फरार झाले असून विवेक शिंदेला सिव्हिलला नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेतील 4 आरोपींना पकडण्यात भद्रकाली पोलिसांना यश आलंय. यामधील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. याबाबत अधिक माहिती दिली पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी. भद्रकाली पोलीस स्टेशनकडे दाखल असलेला गुन्हा नंबर 929/19 ज्याच्यामध्ये मयत विवेक शिंदे याचा खून करण्यात आला होता आणि त्याच्यात 4 आरोपींची नावं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली होती. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ACP प्रदीप जाधव, PI साजन सोनवणे, PSI जोनवाल यांनी 24 तासामध्ये अत्यंत मेहनतपूर्वक त्या आरोपींचा सातत्यानं पाठलाग करून या गुन्ह्यातील 1 आरोपीला कालच अटक करण्यात आली होती, ज्याला आज कोर्टासमोर हजर केल्यानंतर 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली. उर्वरित 3 आरोपींना सुद्धा आज अटक करण्यामध्ये भद्रकाली पोलिसांना यश आलेलं आहे आणि हे या गुन्ह्यातील 3 आरोपी हे आत्ता भद्रकाली पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेले आहे. ते आरोपी सराई गुन्हेगार होते का? पडत जे आरोपी आहे ते त्याच्याबद्दल गुन्हे दाखल आहे का त्यांच्यावर? त्यातले जे सुशांत वाबळे आहेत याच्या विरोधात पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. शंभू जाधव याच्या विरोधात पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. शिवा जाधववर 2011 गुन्हा दाखल आहे, परंतु तो त्यावेळेस नाबालिक होता. आणि चौथा जो आरोपी आहे त्याच्या विरोधात अद्याप पोलीस कुठलेही रेकॉर्ड नाही. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी ईसा कुरेशी, नाशिक.